श्रीमती यामिनी जाधव अध्यक्ष महोदय धन्यवाद मला आपण माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याची संधी दिली राज्यपालांच्या भाषणामध्ये जो उल्लेख होता माझ्या शासनाचं माणस माझ्या शासनाच माझ शासन हा जो उल्लेख होता हा फार समाधानकारक वाटला अध्यक्ष महोदय पूर्ण भाषणाचा जर या अभिभाषणाचा आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये स सक... मला अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना विनंती करू इच्छिते की ज्या वेळेला एखादी सदस्य किंवा महिला सदस्य बोलत असेल तर मला वाटतं शांतपणे त्या महिलेला आपण जसं म्हणतो की महिलेला प्राधान्य देण्यात यावं तर मला वाटतं तिचं भाषण सुद्धा शांतपणे ऐकण्यात यावं तिला वारंवार मध्ये बोलून डिस्टर्ब करू नये धन्यवाद अध्यक्ष महोदय या भाषणाचा जर आपण अभ्यास केला तर याचा गाभा आपण पाहिला तर तो जास्तीत जास्त जी ही गेल्या वर्षभरामध्ये कोविडची कोविड ची जी महामारी चालू आहे याच्यावर जास्त भर दिलेला दिसतोय या परिस्थितीमध्ये देशव्यापी टाळेबंद आता काही सदस्य आहेत जे इंग्लिश शब्दाचा वापर केला की त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात आणि मग स्वतःच म्हणतात की प्रचलित असलेले शब्द वापरा म्हणून मी माझा जो टाळेबंद शब्द आहे तो परत घेते आणि देशव्यापी लॉकडाऊन शब्द हा वापर करते या लॉकडाऊन मुळे जी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आणि त्याही परिस्थितीत राज्याचं जे नेतृत्व आहे माननीय मंत्री मुख्यमंत्री महोदय यांचा मला अभिमान वाटतो आणि मी त्यांचं अभिनंदन करते की या महामारीच्या संकटाला आणि त्या सततच्या होणाऱ्या टीकेला निरोक्तपणे धैर्याने तोंड देत स्वतःच कर्तव्य ते सतत बजावत राहिले आणि अतिशय काटेकोरपणे त्यांनी हे कर्तव्य बजावलं म्हणून मी महाविकास आघाडीच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचे इथे अभिनंदन करते आणि आभार मानते त्याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय महाविकास आघाडीतले अनेक नेते अनेक मंत्री मी त्यांची नावं इथे घेऊ इच्छिते ज्यांची नावं अनभूतपणे राहतील तर मी दिलगिरी व्यक्त करते त्यापैकी माननीय अजितदादा पवार माननीय एकनाथजी शिंदे माननीय अनिल परब साहेब बाळासाहेब थोरात साहेब अशोकजी चव्हाण अनिलजी देशमुख छज छगन भुजबळजी जितेंद्र आवारजी उदय सामंतजी हे सगळेच जवळजवळ कुठून तरी टीका आली होती की यांनाच कसं कोविड मिटत हेच कसे कोविड यांची लागण होते कारण ते लोकांमध्ये जाऊन काम करत होते आणि म्हणून त्यांना लागण होत होती पण ही लागण झाल्यानंतर सुद्धा मला वाटतं आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण त्याचं स्पष्टीकरण करावं आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण त्याचं स्पष्टीकरण करावं आपल्याला वेळ मिळेल आपल्याला वेळ मिळेल आपल्याला वेळ मिळेल आमचाही पॉइंट ऑफ ऐकला गेला नव्हता आपण बसावं शांतपणे सन्मान सदस्यांनी मला बोलाय अध्यक्ष महोदय मला संरक्षण देण्यात यावं अध्यक्ष मला संरक्षण देण्यात यावं नाव येतं मी सांगतो अध्यक्ष महोदय मला संरक्षण देण्यात यावं दोन मिनिटं नंतें� बसा मॅडमला अध्यक्ष हो महोदय मला एवढच प्रश्न विचारायचा मॅडमची व्यवस्था बस, वरती आहे तर ते आपल्या जागेवर जाऊन भाषण करतायत की फक्त माहिती पाहिजे ही फक्त माहिती पाहिजे आता कोणी कुठे येऊन भाषण करू शकतो का ही फक्त मला माहिती पाहिजे सन्मान्य सदस्यांना माझी विनंती आहे जरा समजून घ्या ना समजून घ्या ना मी याची परवानगी अध्यक्ष महोदय त्यांच्या त्यांना उत्तर देते मी कर... उत्तर देते मेहरबानी करून चर्चा करू नका भाषण तर हे सगळे मंत्री किंवा आहेत हे हॉस्पिटलाइज असताना सुद्धा तिथून आपल्या कर्तव्यात पूर्ण काटेकोरपणे बजावत होते तिथूनही शासनाचं जे काम होत ते करत होते त्यात मी विशेष उल्लेख करेन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेजी सतत कार्यरत असणारे मला खरंच त्यांचाही अभिमान वाटतो अध्यक्ष महोदय असं म्हणतात कि देशावर संकट आलं महामारी आली कि दिलीप कुमारांच्या पिक्चर मधलं एक गाणं आहे की सगळं विसरून साथी अकेला एकला थकजायगा मिलकर बोज उठाना पण इथे वेगळाच प्रकार दिसला कारण ही जी महामारी आलेली होती ही देशावर आलेली होती महाराष्ट्रावर आलेली आणि पर्यानं मुंबईवर आलेली होती आणि त्याही परिस्थितीत जे आ, 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 हे सरकार आहे शासन आहे हे, 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 हे आपल्या टीकेला सामोरं जाऊन कुठलीही न डगमगता ज्या जा जा जाहीर झालेल्या योजना होत्या उदाहरणच द्यायचं झालं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना त्याच्यानंतर शिवभोजन योजना जी गोरगरिबांना अक्षरशः वरदान ठरलेलं आहे त्याच्यानंतर बालवाडी बालवाडीची जी बालकं आहेत ज्या गर्भवती महिला आहेत ज्या स्तनपान करणाऱ्या महिला आहेत यांच्यापर्यंत घरपर्यंत त्यांची शिधा पोचवणं या योजना कुठेही न थांबवताना महसुली उत्पन्नात लक्षणीय घट असताना सुद्धा या योजना सातत्याने चालू राहिल्या किंबहुना या योजना या सुखकर व्हाव्या त्याच्यात गती गमान्यता यावी म्हणून न भूतो न भविष्यती अशी एक संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राबवली आणि त्या संकल्पनेचं नाव आहे सर्व विभागातील आयुक्तात मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांचं सचिवालय मला वाटतं या गोष्टी खूप लक्षणीय आहेत आणि त्या सगळ्यांनीच सदस्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे सोबतीनं या कोविडच्या काळामध्ये म्हणजे हे कोविड याला सामोरे जातच होतो संकट नेमकं काय होत हे काहीच कळत नव्हतं कोणाला आणि त्याही त्या बरोबर अनेक निर्णय अनेक नियमावली लागू झाल्या त्यापैकी इमारतींची एकात्मिक विकासात निया, नियमावली लागू करण्यात आली त्याचबरोबरीनं कोळीवाडे आदिवासी पा, पाडे आणि गावटाने यांचं सीमांकन करणं हेही करण्यात आलं ज्या लॉकडाऊन मुळे ज्याला आपण म्हणतो आर्थिक आणीबाणी निर्माण झालेली होती आणि रोजगार ज्यांचे त्यांचे जात होते त्या रोजगाराला किंवा उद्योगाला चालना देण्यासाठी कौशल्य विद्यापीठांची सार्वजनिक कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यात आली किंबहुना सिंधुदुर्ग उस्मानाबाद आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली मग अशी सन्मानिय सदस्यांनी एक उल्लेख मला नाही वाटत प्रत्येक गोष्टीचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणातच असायला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी एखादी गोष्ट जाहीर केली किती ग्राह्य असते उल्लेख झाला की आरक्षणाच्या बाबतीतचा मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट स्पष्ट जाहीरपणे सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ ही या शासनाची या महाविकास आघाडीची ठाम भूमिका आहे आणि तरी याच्यावर प्रश्न उपस्थित व्हावा मला कळत नाहीये हे साथी हातगडाना इथे उपयोगी येत नाही का जी लागण चालू आहे जे जो जी महामारी सुरू आहे या या महामारीमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं अपेक्षित नाहीये का मग अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत आणखीन एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छिते या सभागृहाच्या कि काम केलं तरी टीका आणि काम नाही केलं तरी टीका परिस्थिती इतकी गंभीर होती की ना शासनाकडे ना महाराष्ट्र शासनाकडे ना मुंबई महानगरपालिकेकडे या संकटाला तोंड देण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू नका पायाभूत सुविधा मग त्या वैद्यकीय असतील किंवा त्याला संलग्न असणाऱ्या सुविधा असतील या उपलब्ध नव्हत्या कारण कोणाला या संकटाची कल्पना नव्हती पण या महाविकास आघाडीने आणि मुंबई महानगरपालिकेने ज्या वेळेला याच्यासाठी तोंड देण्यासाठी कारण ओरडवायची मला कळत नव्हतं हे बाकीचे सदस्य करत, बाकी करत काय होते नुसती ओरडवायची इथे खाटा उपलब्ध नाही तिथे स्वॅब टेस्ट होत नाही तिथे अँब्युलन्स जात नाही अमक नाही पण त्याच्यासाठी प्रयत्न करत होते का आणि ते प्रयत्न सुखकर व्हावे म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे इथे पुन्हा आभार मानते की त्यांनी जम्बो केंद्र उभे केली रुग्णालय उभी केली प्रयोगशाळा उभ्या केल्या अँटीजेन टेस्ट ऍड केल्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना टीका काय तर हा एवढा मोठा आता म्हणजे त्याच्यानंतर या सगळ्या प्रयत्नानंतर ज्या वेळेला कोविड आटोक्यात यायला लागला तेव्हा टीका काय म्हणजे कोविड म्हणजे काय लग्न समारंभ आहे का हो की बाबा आता लग्न आहे तर चला उभारला मंडप केले डेकोरेशन संध्याकाळी लग्न संपलं की धार 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 डेकोरेशन वाले काढतात अशी अपेक्षा आहे का की कोविड सेंटर्स पटापटा पटापटा काढून टाकावे ते कशासाठी स्थापन केले गेलेले आहे की अजूनही कोविड आपल्यात पूर्णपणे गेलेला नाही हद्दपार झालेला नाही आता पुन्हा आपण की ही लाट पुन्हा येणार आहे मग या संकटाशी तोंड द्यायला हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं ही महाविकास आघाडीची चूक आहे का हे मला दाखवून द्यावं म्हणजे काय तर माझ्या स्वतःच्या वॉर्डमध्ये मध्ये माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे रिचर्डसन कुडाज मध्ये झाले पेपरात टीका येते अमक्या खाटा रिकाम्या अरे तुम्हाला आनंद वाटला पाहिजे कि कोविड वर आपण मात करतोय मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासन उत्कृष्ट काम करते आणि या खाटा रिकाम्या झाल्या हळूहळू प्रत्येक गोष्ट टप्प्या टप्प्याने आपण करत जाऊ पण ताबडतोब खाटा रिकाम्या हा हा, हा कुठला प्रकार लग्न समारंभ आहे का अध्यक्ष महोदय या कोविडच्या काळामध्ये जे डॉक्टर्स ज्या नर्सेस त्याच्यानंतर प्रयोगशाळेतले तंत्रज्ञ वॉर्ड बॉय आया सगळे कर्मचारी चतुर्थ म्हणजे टॉप टू बॉटम असणारी सगळी फळी त्यानंतर त्या पलीकडे जाऊन काही मंडळ काही संस्था ही पुढे आली आणि त्यांनी आपल्याला या, या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत दिली अध्यक्ष महोदय मला माझ्या विभागातल्या काही हॉस्पिटल्स मी अबू आझमी साहेबांनी आता जे मी नाव घेते त्यांचं कारण त्यांनी एक उल्लेख केला हा प्रत्येकाला आलेला वेगवेगळा अनुभव आहे की त्यांना काही प्रायव्हेट चुकीचा अनुभव आला असेल हंड्रेड पर्सेंट मी मान्य करते सगळीकडे येत होता पण माझ्या विभागातलं जे जे रुग्णालय नायर रुग्णालय कस्तुरबा रुग्णालय आणि त्या व्यतिरिक्त असणारे प्रायव्हेट जिथे वॉकार्ड येतं प्रिन्स अली खान येतं मासिना येतं बालाजी येतं म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने जे निर्णय प्रायव्हेट हॉस्पिटल बाबतीत दिलेल्या ऐंशी ऐंशी टक्के खाटा रिजर्व होत्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्न करून त्या खाटा लोकांना मिळवून देत होतो पंचवीस टक्के फक्त त्यांना सूट होती पण त्या ऐंशी टक्क्यामध्ये आपण बरच काय करू शकत होतो हो अध्यक्ष महोदय मी मार्फत शासनाला एक विनंती करू इच्छिते की मी जे जे रुग्णालयाच्या दोनशे एकसष्ट जणांचा एकोणतीस बदलीचा जो आ, जो प्रश्न आहे मग मी प्रत्येक अधिवेशनात तो मांडलेला आहे आणि या याच्यामध्ये त्यांनी जीवाची पर्वा न करता कारण इतर कर्मचारी जे आहेत ते जसे आपल्या जीवाची पर्वा न करता यात काम करत होते कोविड पॉझिटिव्ह होत होते, होते काही मृत्यूमुखी पडले तर या लोकांना न्यायालयाने के पात्र केलेलं आहे त्यांना पात्र करावं त्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छिते की ही जी नावं मी आता जी नियमावली वाचली किंवा जी लिस्ट वाचली हे सगळे कर्मचारी होते आपले पण काही लोक अशा आहेत जे ना शासनाचे कर्मचारी आहेत ना मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत पण अशा या महामारीच्या संकटामध्ये माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून हे पुढे आले आपण त्यांना आवाहन केलं महाराष्ट्र शासनाने आवाहन केलं मुंबई महानगरपालिकेने आवाहन केलं आणि या आव्हानाला या सा हाकेला साथ देऊन ते पुढे आले आणि कोविड योद्धा म्हणून काम करू लागले अनेक जण त्याच्यात मृत्युमुखी पडले अनेक जणांना लागण झाली पण अध्यक्ष महोदय मला इथे खेदानी हे नमूद करावं असं वाटतंय की मला कुठेतरी त्यांच्या बाबतीत अशी भूमिका वाटायला लागलेली आहे की गरज सरो आणि वैद्य मला असं वाटतं की या योद्ध्यांनी पुढे येऊन जे काम केलेलं आहे त्यांचा शासनाशी काही संबंध नव्हता मुंबई महानगरपालिकेशी संबंध नव्हता साहेब साहेब दोन 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 मिनिटं तर त्यांना आपल्या शासनात आणि मुंबई महानगरपालिकेतल्या कंत्राटदार असतात त्यांना कंपल्शन करावं की त्यांना त्यांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात यावा अध्यक्ष महोदय मग अशी उल्लेख झाला की शिक्षणाचा एकच कोविडला एकच कोण जबाबदार व्यक्ती नाही आहे शिक्षणाचा काय सगळ्याच इथे तीन ते तेरा ते ते झालेल्या आहेत पण त्यातही महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन शा, शिक्षण चालू करून गुगलनी शिक्षण चालू करून मुंबई भारतामध्ये प्रथम राज्य म्हणून त्यांनी मान मिळव मिळवलेला आहे त्याचा मला अभिमान वाटतो अध्यक्ष महोदय जाता जाता दोनच मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय दोनच मुद्दे आहेत की माझं कोकण मी मागेही कोकणाचा उल्लेख केला होता मी कन्या आहे आणि कोकणातला माणूस हा कधीही डिमांडिंग नसतो जे मिळतं त्याच्यात सुखी राहतो पण कोकणातलं एक उत्पन्न जे आहे जे नेहमी दुर्लक्षलं गेलेलं आहे जे काजू हा काजूचा गर आणि काजूची बोंड ही आम्हाला गोव्यात नेऊन कवडी मोलांनी विकले जातात तर त्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यायचा घ्यावा शासनाने आणि जे कंत्राटी डॉक्टर आहेत जे आणि रक्तपेढ्यांचे जे रक्त संक्रमण परिषदेचे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत पण काहीतरी निर्णय घ्यावा की त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात याव्या अध्यक्ष महोदय मलाही बोलायला खूप काही होतं जाता जाता एकच एकच साहेब एकच मुद्दा एकच मुद्दा की मगाशी अं सदस्यांनी एक म्हंटल की अं ज्याने काय काम करावं एरा गबाळ्याचे काम नोहे हो अध्यक्ष मोदय हो दो, दोनच मुद्दे माझे दोनच मुद्दे की एरा काम आहे मी हंड्रेड पर्सेंट सहमत आहे या मताशी कारण माझे कुटुंब माझी जबाबदारी ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही संकल्पना राबवली मला वाटतं त्याचा मला अभिमान आहे कारण ज्यांना आपलं कुटुंब आपलं वाटत नाही त्यांना बाकीच्यांचं काय पडलेलं आहे हो त्यामुळे ही संकल्पना कोणाला न समजा आहे आणि मी विनंती करते अगदी नम्रपणे विनंती करते की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जो उल्लेख आहे वो कर वो वस्तु कर आणि सेवा कराची नुकसान भरपाई जी केंद्र सरकारकडनं आणायची आहे ती विरोधी पक्ष नेत्यांना मी नम्रपणे विनंती करते की त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा आणि ती इथपर्यंत घेऊन यावी महाराष्ट्र शासन चांगलं काम करू शकते धन्यवाद जय सन्माननीय सदस्य संजय कुटे